अमरावतीत पीक विमा कंपनी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. विमा कंपनींच्या कार्यालयाची तोडफोड. अमरावती मधील पीक विमा कंपनींच्या विरोधात शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली असून अमरावतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विमा कंपनी विरोधात जोरदार आंदोलन केले असून अमरावती मधील प्रधानमंत्री पीक विमा योजना सुविधा केंद्रांच्या कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तात्काळ पूर्ण विमा द्या अन्यथा कार्यालय पेटवून, असा इशारा स्वाभिमानीच्या वतीने देण्यात आलाय. शेतकऱ्यांना तुटपुंजा विमा मिळाला असल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. या दरम्यान काही शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त 600 रुपये विमा कंपनीने टाकल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय. आता तुम्ही विमा, आज आम्ही सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी पीक विमाच्या कार्यालयामध्ये आलो अमरावतीला. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 600-1200 रुपये जमा झाले आहे. हेक्टरप्रमाणे जे नियमानुसार व्हायला पाहिजे ते पैसे जमा झालेले नाही आहे. काही लोकांच्या 35,000 रुपये झाले, काही 600, हे माझ्यापाशी 1200 रुपये जमा झालेले पावती आहे. हे काय मजाक लावली आहे का शेतकऱ्यांची? पीक विमा कंपन्यांना सरकारने पैसे दिले आहे, मग पूर्णपणे पैसे का टाकत नाही? आज शेतकरी कोण्या परिस्थितीत आहे? अतिवृष्टीच्या संदर्भात शेतकरी पुरा त्रस्त झालेला आहे आणि पीक विमा 2 वर्षापासून अजूनपर्यंत पीक विमा मिळाला नाही आहे. आणि शेतकऱ्यांचा या तुम्ही थट्टा करत आहे, हे कुठपर्यंत चालणार आहे? म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि हे कार्यकर्ते घेऊन हे पीक विमाचं ऑफिस फोडण्यात आलं आज, आणि याच्यानंतर शेतकऱ्यांसोबत हे करून हे ऑफिस पेटून बी टाकू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.